पंढरपूरमध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे. याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. राजकारणात कोणतीही विखारी, द्वेषपूर्ण किंवा वैयक्तिक स्वरूपाची टीका न करताही समोरच्याचा पाणउतारा कसा करायचा हे कसब साधलेल्या राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणून शरद पवार यांचं नाव घेतलं जातं. सूचक आणि मोजक्या शब्दांमध्ये ते कायमच विरोधकांचा समाचार घेत असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची राजकीय वर्तुळात कायमच चर्चा ही रंगते. शरद पवारांच्या प्रत्येक वाक्याला महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं महत्व का आहे याचा प्रत्यय सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत आला. यावेळी शरद पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. नारायण सदाशिव सणवार त्याच्या खोऱ्यात द्यायची गरज आहे, पण तो भाजपचा दर्द आहे असं अनेक वर्ष बोललं जात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं अनेक वर्ष लाफ्टांनी तिचं प्रतिनिधित्व केलं होतं. लाफ्ट हे स्वतः सतत लोकांच्या भेटवर आले आणि लाफ्टांचं वैशिष्ट्य हे होतं की ते भाजप आणि त्यांचा परिवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, पण नॉन भाजप हा जो पुणे शहराचा वर्ग आहे त्या सगळ्यांशी मैत्रीचे संबंध हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचं लक्ष ज्या ठिकाणी अधिक केंद्रित आहे तो मतदारसंघ हा आपल्याला जर जाईल असे एक असेसमेंट आमचं होतं. पण शेवटी साधांचा एक दोन साक्षात आली की त्यांच्या सगळ्यांनी निर्णय घेतले का नाही याबद्दलची कुजबूज ही ऐकायला मिळाली. त्याचा अर्थ लाफ्टांना डावलून किंवा टिळकांना डावलून काही निर्णय घेतले तर त्याचे काही फायदा होतील अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल अशी एक शंका होती, पण निवडणूक झाल्याच्या नंतर जी मी माहिती घेतली त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षानुवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती. आणि आणखीन एक वैशिष्ट्य, माझी काही तशी त्यांची फार जुनी ओळख आहे की असं नाही, ते तशी त्यांचा वारामतीशी संबंध आहे वर्ष, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली लोकांनी की हा उमेदवार असा आहे हा कधी 4 साखीच बसत नाही, हा 2 साखीवाला असे आणि हा 2 साखीवाला असे त्यामुळे 2 पाय असलेले जे मतदार आहेत ते सगळ्यांचं लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ नक्की होईल हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं तर उमेदवार उत्तम, पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक मनापासून लावले त्याचा हा परिणाम आहे असं ऑब्झर्वेशन आम्हाला लोकांचं आहे. ती काही चर्चा माझ्याशी तुम्ही जर केलेली नाही आणि त्या चर्चेत मी नाही या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीनं आमचे सकाळी आहेत ते बसून निर्णय घेतले. पण माझा एक प्रयत्न राहणार आहे की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल. आणि
मी आता महाराष्ट्रात बघतोय की लोकांना बदल हवाय. संजय राऊत म्हणाले की आम्ही तिन्ही पक्ष जर एकत्रित लढलो तर 40 पेक्षा जास्त जागा लोकसभेला आणि विधानसभेला 200 जागा मिळतील, याबाबत तुमचं नेमकं मत काय? मी काय असं की संजय हे पत्रकार आहे, त्या लोकांचा अभ्यास अधिक असतो. मी काय असा अभ्यास केलेला नाही, पण मी महाराष्ट्रात फिरतोय तिथे लोक आम्हाला सांगतात की आम्हाला बदल हवाय आणि या बदलाच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं ही एक भावना लोकांच्याच आहे. आणि हे मी सगळी करतो, काही साताऱ्यात होतो, कर्नाटक जातो, याच्या आधी कर्नाटक जातो, रामटेक जातो, नगर जिल्ह्यात होतो, नाशिक जातो, सगळीकडे हेच मी ऐकतो. ठीक आहे ना, त्यांचं असेच चांगली गोष्ट आहे. त्यांनी ज्यांचा विजय झाला असे विजय देणारे उमेदवार आमच्या सगळ्यांचे होते हे त्यांनी मान्य केलं. त्या निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्य काय काय होती ही वाचण्यात आलेली होती. आता त्याच्यात थोडासा गुणात्मक बदल आहे, कमीत कमी निवडून आलेली व्यक्ती त्याच्याबद्दल तर ते चांगलं बोलतात, चांगली गोष्ट आहे. मला माहिती नाही हिंदुत्व गेली का काय. मी जे ऐकतो की लोकांनी दोन गोष्टी झाल्या, महाविकास आघाडी इन्फॅक्ट सगळे काम करत होते आणि दुसरी गोष्ट उमेदवारांच्या बद्दल सरसकट सगळ्यात सगळ्यात उत्तम असं बोललं जात होतं. या सगळ्याचा एकत्रित चिंचवडमध्ये ज्या प्रकारे बंडखोरीचा फटका आघाडीच्या उमेदवाराला बसला, तर आगामी काळातल्या ज्या निवडणुका होतील त्यामध्ये अशा असे प्रकार टाळण्यासाठी आणि आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावे यासाठी नेमके कुठले उपाययोजनेचे प्रयत्न आमच्याकडे? की आता उपाययोजना वगैरे लगेच काही सांगता येणार नाही, पण मगाशी मी सांगितलं की महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. काँग्रेसचे नेते त्याच्यात आहेत, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत, राष्ट्रवादीचे सरकारी त्याच्यात काही छोटे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष, या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. सर, खरंतर भाजपचा जो गड मानला जायचा सोमवार पेठ किंवाच्या पेठांनुसार तिथं देखील भाजपनं मतदान खूप कमी झालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मतं तिथे यावेळेस वाढलेली पाहायला मिळाली, नेमकं यामागं काय कारण असू शकतं असं म्हणून? मी विचारलं लोकांना, बहुसंख्य लोकांनी मला हे सांगितलं की महाविकास आघाडीचा उमेदवार त्याच्याबद्दलची या सगळ्या थरात असलेली मान्यता आणि गेली अनेक वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनात जे काम केलं त्याची नोंद या भागातल्या लोकांनी केली. मी काही त्याच्या खोलात गेलं नाही, पण काही लोकांनी मला मोबाईलवर नोटाच्या बंडलाचे फोटो दाखवले, ते खरे होते याचं मी खोलात गेलो, पण दाखवणारे राजकीय कार्यकर्ते नव्हते, हे राजकारणाच्या बाहेरच्या लोकांनी. आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही अनेक वर्षापासून एका वेगळ्या विचारसरणीला मतदान करणारे लोक आहोत, पण ज्यावेळेला पैशाचं वाटप ही गोष्ट आम्ही नजरेने पाहिली त्यावेळेला आम्ही निकाल घेतला यांच्यापासून वाजून जायचं, हे ट्रॅडिशनल जो उत्तर आहे त्यांना आवडलं नाही आणि हे लोक मान्य करत नाहीत हे या निवडणुकीत दिसलं. सर, काल देशातील 9 विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे असं त्या पत्रात आहे, कसं बघता थेट 9 विरोधक एकत्र मोदींना पत्र? 9 विरोधक पहिली सेवा आली आहे, डावे आणि काँग्रेस
ज्याची पहिली सही केली त्याची या प्रश्नाच्याबद्दल गांधीजी प्रधानमंत्र्यांनी द्यावं हीच आमची इच्छा होती. कारण अलीकडच्या काळामध्ये आता केजरीवालचं सरकार, आज दिल्लीमध्ये केजरीवालच्या सरकारने शाळा आणि शैक्षणिक संस्था याचं जे काम केलं ते बघायला देशाच्या अन्य राज्यातनं लोक येतात, सरकारचे लोक येतात आणि त्या कामात पुढाकार घेणारा जी व्यक्ती होती आज त्यांनाच असं केली, आणखीन एकाला असं केली आणि ही उदाहरणं अनेक अशी दाखवता येते की त्यांना असं केलं. आणि काही लोक त्या पक्षात गेले ज्यांचे आरोप होते त्याच्यानंतर मग त्याच्यासंबंधीची कुठल्या प्रकारचे निकाल झाले. आज महाराष्ट्राच्या एका भाजपच्या नेत्याने मलाच प्रश्न विचारला एक नाव सांगा की ज्याचं केस होती आणि नंतर चौकशी थांबली. त्याला उत्तर मी दिलं की ठाणे जिल्ह्यात कोण होतं, कुणाला अटक करायचा निर्णय झाला होता ते सांगा. एक अकोला जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये कुणाच्या संबंधीची चौकशी झाली होती ती आज चालू आहे का थांबली आहे ते सांगा. अशी अनेक नावं सांगता येतील. राज्य सरकारचा भाजपकडून आरोप केला जातो की त्याची सुई तत्कालीन महाराष्ट्रातलं जे सरकार आहे महाविकास आघाडी त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. कारण लिकरच्या बाबतीत महाराष्ट्रात असे अनेक निर्णय झाले होते. ठीक आहे ना, चौकशी करा, आमचे काय हरकत नाही. महाराष्ट्राची चर्चाही त्याच्यात करणे होती, चर्चा झाली होती जी आंधळ असेल. सर, महाविकास आघाडी खूप एकजुटीने लढली असं या निवडणुकीमध्ये दिसलं, मात्र जे प्रकाश आंबेडकर आहे त्यांची शिवसेनेसोबत युती आहे महाविकास आघाडीचा ते नाव ते सतत त्यांचा रोग एक वेगळ्या दिशेने असतो त्याचा परिणाम आपल्या चिंचवडमध्ये पण दिसून येतो. महाविकास आघाडीच्या संदर्भातून महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या संबंधी एक वाक्यता आहे जे महाविकास आघाडीमध्ये सभासद नाही सहभागी नाही त्यांच्याबद्दलचं भाष्य करण्याचा मला अधिकार नाही, तो त्यांचा अधिकार आहे. असं आहे की काही प्रश्नाच्या संबंधी त्यांची मत आहे आणि त्या मताचा अग्रचन झाला आहे लोकशाहीमध्ये तो अग्र धरायचा अधिकार त्यांना आहे. राहुल गांधी लंडन में है और बीजेपी को सरकार को अनडेमोक्रेटिक बताया है, इस बात को लेकर और भी कई बयान किए हैं, इस बात को लेकर बीजेपी काफी आलोचना कर रही है राहुल गांधी की, कैसे देखते हैं कि वो राहुल गांधी वहां जाकर कह रहे हैं कि सरकार डेमोक्रेसी पे नहीं चल रही है, आवाज को साइलेंस करने की कोशिश कर रही है, इस तरह के बयान विदेशों में दे रहे हैं राहुल गांधी. वस्तुस्थिती आहे ती त्यांच्या ठिकाणी सांगितलं तर त्याच्याबद्दल नाराज व्हायचं कारण काय. हा राहुल गांधींचा ते एका राजकीय पक्षाचे नेते त्यांना असेसमेंट विचारलं ते असेसमेंट त्यांनी लिहिलं त्या असेसमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की आत्ता हिंदुस्थानामध्ये लोकशाहीची चिंता करावी अशी स्थिती तयार व्हायला लागली याचं चुकीचं काय त्यांनी त्यांचं मत सांगितलं. काल पत्र जे दिलं त्याच्यामध्ये डाव्या आणि काँग्रेसच्या लोकांचा सहभाग नाही, काही बोलणं जाणार तुम्ही मला वेळ नव्हता काही फारदा लोकांशी मी बोललो त्या सगळ्यांच्याच आहे, ज्यांच्याशी बोललो नाही त्यांच्या नाही. सर, आपण नेहमी म्हटलं की विरोधकांची एकजूट ही काँग्रेस पक्षाला सोबत घेऊनच करायला हवी, तर आता त्या दिशेने काही पावलं पडत आहेत का? माझ्या मते एकत्र राहण्याच्या संबंधीचा विचार आम्ही करतो, त्या एकीमध्ये काँग्रेस असणंही गरजेचं आहे. काँग्रेस हा देशाचा एक महत्त्वाचा पक्ष आहे, त्याचं यश अपयश सोडून द्या, पण आज महाराष्ट्रातल्या किंवा देशाच्या प्रत्येक राज्यात गावागावात काँग्रेस कार्यकर्ता आहे आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन अभ्यास पुढे जायची गरज आहे. जसं काँग्रेस महत्त्वाचं आहे तसं ममता बॅनर्जी महत्त्वाचे आहेत, तसे अन्य लोकसुद्धा महत्त्वाचे आहेत,
त्या सगळ्यांशी बोलावं लागेल अशी प्रोसेस आम्ही सुरू करू. चंद्रकांत पाटलांनी पुण्यात जी सभा झाली मुख्यमंत्र्यांनी असं आरोप केला की राष्ट्रवादीची लोक होते त्या चांगली गोष्ट आहे. राष्ट्रवादीची शक्ती स्थित आहे हे त्यांनी मान्य केलं एक. आणि दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली आणि आज काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या भूमिकेत काय अंतर नाही, त्यामुळे हे सगळे लोक एकत्र आल्यावर काय होणार आहे हे त्या सभेच्या उपस्थितीने स्पष्ट झालं. विषय आहे की नाशिकच्या मंडळाच्या शेतकऱ्यांनी माझ्याशी जे बोलणं केलं त्याच्यामध्ये ही खरेदी योग्य पद्धतीनं सुरू नाही. कांद्याचे भाव पडले ते सावरण्यासाठी या ठिकाणी काळजी घेतली जात नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारने काही निर्णय घेतले नाही. जे काही निर्णय घेतले ते योग्य नाही आहेत अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे. आणि या असे अजूनही भावात सुधारणा होत नाही, लोक कांदा फेकून द्यायला लागले याचं दुःख आज शेतकऱ्यांच्याच आहे. आणि त्याची किंमत हे शेतकरी उद्या योग्य वेळी वसूल करते. चला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.